जवळजवळ 1886 ला कुस्ती समाविष्ट झाली ऑलिम्पिक मध्ये 1886 ला. त्याच्यानंतर ग्रीकोरोमन कुस्ती समाविष्ट झाली. त्याच्यानंतर 1904 ला फ्री स्टाईल कुस्ती समाविष्ट झाली. जवळजवळ 1600 वर्षाचा इतिहास आहे. ऑलिम्पिक मध्ये प्रवेश घेत आज मी तिला 219 देश कुस्ती खेळतात. 219 देशामध्ये कुस्ती खेळली जाते, कल्पना करा. आणि मग कुठल्या बेसवरती ही कुस्ती त्या ऑलिम्पिक मधून बाजूला करायचं काढलं हे आम्हाला तरी करा. आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय. सांगितलेलं की परंपरा ही संस्कृती आपली आहे, विशेषतः भारताची संस्कृती आहे, भारताची परंपरा आहे. अनादिकालापासून चालतं की कुस्ती आहे. सर्ववेद साई शास्त्र 18 पुराणामध्ये कुस्ती सापडते. रामायण घ्या, महाभारत घ्या, जैन धर्मशास्त्र घ्या, बायबल घ्या, कुराण घ्या, सर्व धर्मशास्त्रामध्ये कुस्ती आहे. सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग, कलियुग सर्व युगामध्ये कुस्ती आहे. आणि आज मी तिला तर आहेच आहे. हा काही स्थित्यंतर झाले असतील त्यातमध्ये मी आठवली मातीवरला एकमेकाचा फरक सांगितला, दोन्हीकडे कस लागतोच. आज म्याट आणि माती एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एखादी बाजू गुळगुळी झाली नाण्याची तर चालेल, म्हणतात बाजारात ते नाणं चालणार नाही. त्याच प्रत्यंतर आंदळकर पहिलवांनी सांगितलं आम्हाला कुठं मॅट चालत नव्हतं. पण 27 ऑगस्ट 1962 ला इतिहास घडवला मारुती माने आणि गणपतराव आंदळकरनी. गणपतराव आंदळकरनी ग्रीको रोमन मध्ये सुवर्ण पदक मिळवलं आणि फ्री स्टाईल मध्ये रोप एशियाड मध्ये मॅटवरती मॅटचा गंध नसताना मारुती माने यांनी फ्री स्टाईल मध्ये सुवर्ण पदक मिळवलं आणि ग्रीको रोमन मध्ये रोप आणि इतिहास घडवला मॅटचा. हेच प्रत्येक ठिकाणी मी बोलतो असं आम्हाला म्हणायचं नाही. मॅट चांगली आणि माती वाईट किंवा माती चांगली वाईट दोन्ही एकाच नाण्याच्या दोन. आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये चमकायचं असेल तर मॅटला पर्याय नाही, मॅटची अवगत केली तीच कुस्ती आहे. थोडेसे गावामध्ये प्रकार आहे पण सगळीकडे दमखस हा लागतो. करंट असेल ना, करंट पारा दिल आणि धाडस सगळीची सांगड असावीच लागते. प्रयत्न प्रार्थना प्रतीक्षा त्रिसूत्रीची सांगड असावीच लागते. याशिवाय कुस्तीच होऊ शकते. दिल नाही मॅटवर असेल अगर मात्र अगाग पाडते म्हणजे पाडून जाणार. आणि वाघ समोरासा दंड ठोकून तुम्ही पवित्रा पुढे टाकलता तेही टरकणार. दिल शरीर बलावर सगळं होत. शरीर बल, मनोबल, आत्मबल सगळ्याची सांगड असावी लागते. त्याचं नाव पहिलवान. पहिलावान त्याचं नाव पहिलवान. सांगितलं अंतर्गत पहिलवान आईच्या उदरातून आला जो पहिलावान असतो तो सांभाळायचा. त्याचा अर्थ काय, बाळ हे विकारहीन असतं तसं पहिलवान हा विकारहीन असला पाहिजे. त्याचं नाव पहिला ही तब्येत तर त्या पद्धतीने राखलीच पाहिजे, त्याबरोबर विकारहीन पहिलवान असला पाहिजे. त्याच पद्धतीने त्याचं जीवन असलं पाहिजे. देह देवाचे मंदिर तेथे राहे आत्माराम. देवाचं मंदिर कसं असतंय, सुंदर असतंय, सुबक असतंय, घाटदार असतंय, मजबूत असतंय, विशाल असतंय. आणि तिथं विकाराचा केरकचरा नसतो मंदिरात. आणि तिथं ज्ञानाचा ज्ञानदीपही देवत असला पाहिजे. रेमेटो कशाचं काम नाही, ज्ञानाचं मंदिर असलंच पाहिजे. त्याच्याशिवाय कुस्तीच होऊ शकेल. चाणाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पहिलवान. कुणाचं तिथं काम नाही.